नमस्कार, वृक्षवल्लीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मागच्या 10 दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता, कटिंगपासून गुलाबाचं रोप कसं तयार करायचं. तर त्यामध्ये ज्या काही कटिंग लावल्या होत्या त्या कटिंगचे अपडेट मी आजच्या व्हिडिओमधून देणार आहे. तुम्ही इथं बघू शकता, या 3 बॉटलमध्ये मी 6 कटिंग लावलेल्या होत्या मागच्या 12 दिवसांपूर्वी. ॲक्च्युली हा व्हिडिओ शूट झाला होता 12 दिवसांपूर्वी आणि मी त्याच्यानंतर 2 दिवसांनी हा व्हिडिओ अपलोड केला होता आपल्या चॅनेलवरती. तर तुम्ही इथं बघता, या 3च्या 3 बॉटलमधल्या 6च्या 6 कटिंग व्यवस्थित सक्सेसफुल झालेल्या आहेत. त्यामध्ये चांगली वाढ सुरू आहे, पानं देखील बनलेले आहेत. तर मी मागं एकदा प्रयोग म्हणून अशाच काही कटिंग फक्त मातीमध्ये लावल्या होत्या, त्याला रूटिंग हार्मोन लावलं नव्हतं किंवा ह्युमिक ॲसिडसुद्धा दिलं नव्हतं. तर त्या कटिंगसुद्धा माझ्या सक्सेसफुल झाल्या, परंतु खूप वेळ घेतला होता. 20 ते 25 दिवस लागले पानं तयार होण्यासाठी. आणि याच्यामध्ये तुम्ही बघताय 12 दिवसांमध्ये किती सुंदर अशी वाढ याच्यामध्ये झालेली आहे. तर कटिंगपासून गुलाबाचे रोप कसे तयार करायचे हा व्हिडिओ जर अजून तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. आय बटनला क्लिक करून तुम्ही बघू शकता किंवा शेवटी एंड स्क्रीनवर क्लिक करूनसुद्धा आपण हा व्हिडिओ बघू शकता. तर मी याच्यामध्ये काय केलं होतं की याला रूटिंग हार्मोन लावलं होतं. याच्या ज्या कटिंग आहेत त्याला तुम्ही रूटिंग हार्मोन म्हणून मध वापरू शकता, कोरफड वापरू शकता किंवा दालचिनी पावडर वापरू शकता. मध्ये रूटिंग हार्मोन म्हणून कोरफडीचा वापर केलेला आहे. शिवाय पहिलं पाणी दिल्यानंतर पहिल्यांदा मी साधंच पाणी दिलं होतं आणि दुसऱ्यांदा मी ह्युमिक ॲसिड जे आहे 3 ml ते 1 लिटर पाण्यामध्ये विरघळून ते पाणी याला दिलं होतं. ह्युमिक ॲसिडमुळं काय होतं की लवकरात लवकर मुळांची वाढ व्हायला सुरू होते, तसंच मुळांची जी संख्या आहे तीसुद्धा वाढायला मदत होते. अशा प्रकारच्या बॉटल्समध्ये जर आपल्याला या कटिंग लावायच्या नसतील तर तुम्ही ज्या कुंडीमध्ये ते गुलाबाचं झाड वाढवणार आहे डायरेक्टली त्या कुंडीमध्ये तुम्ही 2-2 कटिंग लावू शकता. परंतु पाणी देण्याकडे लक्ष द्यायचं आहे, जास्त पाणी होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि आता याची मी रिपोर्टिंग 1 ते 1.5 महिन्यानंतरच करणार आहे, साधारण 1.5 महिन्यानंतर, कारण तोपर्यंत मुळं व्यवस्थित डेव्हलप होतील. आत्ता रिपोर्टिंगची याची घाई गडबड करून काही उपयोग नसतो, कारण याची मुळं खूप नाजूक असतात आणि त्यामुळं आपली कटिंग खराब होण्याची शक्यता असते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमधून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.